नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सध्याची कोविडची परिस्थिती जर बघितली तर साधारणतः मागच्या 25 दिवसांपासून ती संख्या सेटल होताना दिसते आणि काही अंश कमी होताना पण दिसत आहे। म्हणजे आपलं वीकली ॲव्हरेज जे आहे ते आता 100 खाली आलेलं आहे आणि एक्सटेन्सिव्ह आपण टेस्टिंग जरी करतोय तरी तो नंबर आता आपल्याला सेटल होताना दिसत आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा तिसऱ्या लाटेचा धोका किंवा तिसऱ्या लाटेची जी शक्यता आहे ती अजूनही कायम आहे। जगभरातला ट्रेंड जर बघितला आपण, यापूर्वीच्या संवादामध्येही मी उल्लेख केला होता की संपूर्ण जगभरामध्ये दुसऱ्या लाटेच्या नंतर तिसरी लाट ही इनव्हेरिएबली आलेली आहे। आज रोजी युरोपमधले अनेक देश आहेत, जपानसारखा देश आहे, म्हणजे जपानमध्ये जर चौथी लाट चालू आहे, UK इंग्लंडमध्ये चौथी लाट चालू आहे, युरोपमध्ये अनेक देशांमध्ये चौथी लाट सुरू झालेली आहे। सो इनव्हेरिएबली तिसरी लाट किंवा चौथी लाट अनेक देशांमध्ये आलेली आहे, त्याच्यामुळं आपल्याकडे सुद्धा तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लवकरच होण्याची दाट शक्यता आहे। वॅक्सिनेशनमुळं त्याच्या तीव्रतेमध्ये किती फरक पडेल हाच तो काय तो प्रश्न, परंतु तिसरी लाट येणार किंवा नाही याबाबत जी काही साशंकता आहे त्यामध्ये हे आपण गृहित धरणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तिसरी लाट येणार हे गृहित धरून त्या अनुषंगाने आपले प्रयत्न होणं गरजेचं आहे। मात्र जर तिसरी लाट येणार असेल तर त्याचा प्रतिरोध करण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही का? दोन गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत जे आपण आत्ता करू शकतो। एक आहे वॅक्सिनेशन, त्या वॅक्सिनेशनचा स्पीड आपण जर वाढवला आणि जास्तीत जास्त लोकांना आपण वॅक्सिनेट केलं जोपर्यंत तिसरी लाट सुरू होत नाही तोपर्यंत, तर आपल्याला तो इम्पॅक्ट बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करता येईल। वॅक्सिनेशनची आज रोजीची नवी मुंबईमधली परिस्थिती जर पाहिली तर आपण 55% जास्त लोकांना, 18+ पॉप्युलेशन जी आहे, ॲडल्ट पॉप्युलेशन, 55% जास्त लोकांना एक डोस आपण पूर्ण केलेला आहे आणि आपली सध्याची क्षमता जी वॅक्सिनेशनची आहे ती प्रतिदिवस 20,000 जास्त लोकांना वॅक्सिनेट करण्याची क्षमता आहे। जर या क्षमतेनुसार आपण वॅक्सिनेशन केलं तर 1 आठवड्यामध्ये आपण 1,00,000 नक्कीच जास्त वॅक्सिनेशन पूर्ण करू शकतो। मात्र वॅक्सिनचा पुरवठा हा मर्यादित असल्यामुळं आपल्याला आज रोजी फार मोठ्या प्रमाणावरती वॅक्सिनेशन करता येत नाही। प्रॅक्टिकली मागच्या 3-4 आठवड्यापासून तर आपण फक्त सेकंड डोसच करत आहोत आणि जर वॅक्सिनचा पुरवठा भविष्यामध्ये सुधारला तर सेकंड डोसची प्रलंबितता पूर्ण करून आपल्याला पहिला डोस जो आहे तोही पुन्हा एकदा सुरू करता येईल आणि उर्वरित लोकसंख्या वॅक्सिनेशनची पूर्ण करता येईल। एक फक्त मी वॅक्सिनेशनमध्ये उल्लेख करेल की आपलं जरी वॅक्सिनेशनचा पहिला डोस काही दिवसांपासून आपल्याला देता आला नसला तरी पोटेन्शियल सुपर स्प्रेडर म्हणून जे काही गट असू शकतात की ज्यांचा मल्टिपल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लोकांसोबत येतो, त्याच्यामध्ये टॅक्सी चालक, रिक्षा चालक, फार्मसी अटेंडंट किंवा टोल बूथ, पेट्रोल पंप अटेंडंट, रेस्टॉरंटचे वेटर, सोसायटीचे वॉचमन, असे जे गट आहेत अशा गटांचं वॅक्सिनेशन मात्र आपण कंटिन्युअस चालू ठेवलं आहे। कारण हे गट जर आपण लवकर वॅक्सिनेट केले नाहीत तर उद्या ह्यांच्यामार्फत जो मल्टिपल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्यातून स्प्रेड वाढू शकतो। मात्र वॅक्सिनेशनच्या व्यतिरिक्त जी गोष्ट आज आपण तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लांबवण्यासाठी करू शकतो ती आहे टेस्टिंग। आज स्टेट टास्क फोर्स असेल किंवा आंतरराष्ट्रीय एक्सपर्ट्स असतील यांनी वारंवार हा मुद्दा अधोरेखित केलेला आहे की इंटेन्सिव्ह टेस्टिंग करून आणि जास्तीत जास्त पद्धतीने टार्गेटेड टेस्टिंग करून जर व्हायरस आपण आहे त्या ठिकाणी कंटेन करू शकलो तर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव रोखण्यापासून आणि जे आपलं मिशन ब्रेक द चेन आपण पहिल्या दिवशीपासून बोलतो त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती यश मिळू शकतं। आता आपण जी टेस्टिंगची स्ट्रॅटेजी राबवतोय नवी मुंबईमध्ये साधारणतः मागच्या 1 महिन्यापासून, टू बी प्रिसाईज साधारणतः 25 जूनपासून म्हणता येईल आपल्याला, ती स्ट्रॅटेजी आहे टार्गेटेड टेस्टिंगची। आणि ह्या टार्गेटेड टेस्टिंगच्या माध्यमातून कुठल्याही बिल्डिंगमध्ये जर कोविड पॉझिटिव्ह पेशंट आढळला, अगदी तो एक जरी पेशंट कोविड पॉझिटिव्ह आढळला तरी त्या बिल्डिंगला आपण हॉटस्पॉट डिक्लेअर करतो आणि हॉटस्पॉट एरियामधल्या सर्व रहिवाशांचं आपण कंपल्सरी टेस्टिंग करतो।
यामध्ये संपूर्ण यूएचपीनच्या माध्यमातून डे टू डे बेसिसवरती प्रयत्न केले जात आहेत, हॉटस्पॉट एरिया आयडेंटिफाय केले जातात आणि त्या लोकांपर्यंत जाऊन तिथं टेस्टिंगचे कॅम्प राबवले जातात. अँटीजेन आपण करतो, त्याचबरोबर जे कोमॉर्बिड असतील, सिनियर सिटीजन असतील किंवा सिम्प्टोमॅटिक असतील, त्यांची आरटीपीसीआर टेस्ट इनव्हेरिएबली केली जाते, ज्याचा रिझल्ट सुद्धा 24 तासांमध्ये मिळतो. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये असं आढळून आलेलं आहे की नागरिकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत की कंपल्सरी टेस्ट का, हॉटस्पॉट जरी असला, परत आम्ही आत्ताच टेस्ट केली होती मागच्या महिन्यामध्ये, आत्ता परत टेस्ट कशामुळं, आणि अनेक प्रकारचे प्रश्न, म्हणजे अगदी या लेवलपर्यंत की आम्ही जर पॉझिटिव्ह आलो चुकून तर काय करायचं. हे कंपल्सरी टेस्टिंगचा उद्देश असा आहे, ज्या बिल्डिंगमध्ये एक जरी व्यक्ती पॉझिटिव्ह येते त्या बिल्डिंगमध्ये कॉमन प्रिमायसेस जे आहेत, उदाहरणार्थ लिफ्ट आहे, लॉबी आहे, या कॉमन प्रिमायसेसच्या माध्यमातून जी व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे त्याच्या माध्यमातून इतरांना संसर्ग झाल्याची शक्यता जास्त असते. आणि जर हे लोक एसिम्प्टोमॅटिक असतील, जे अदरवाईज टेस्ट करणार नाहीत, हे जर आत्ता ट्रॅक झाले नाहीत तर ते त्यांची मूवमेंट रेस्ट्रिक्ट होणार नाही, ते फिरत राहणार, ते फिरल्यामुळे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट वाढणार आणि त्यांच्या माध्यमातून संसर्ग वाढत राहणार. उलट जर आपण बघितलं, ही कंपल्सरी टेस्ट हॉटस्पॉट एरियामध्ये केल्यामुळं जे एसिम्प्टोमॅटिक लोक अदरवाईज आपल्याला सापडले नसते ते एसिम्प्टोमॅटिक लोक रेकॉर्डवरती येतात आणि ते आपल्याला घरी आयसोलेट करून घेऊ शकतात. एनिवे त्यांना सिम्प्टम नाही आहेत आणि त्यांचा जो काही आयसोलेशनचा कालावधी आहे तो ते पूर्ण करतील आणि तिथून पुढे रिकव्हर झाल्यानंतर त्यांची नॉर्मल ऍक्टिव्हिटी सुरू होईल. पण याचा बेनिफिट असा होईल की त्यांच्या अदरवाईज ज्या मुवमेंट झाल्या असत्या आणि ज्यातून तो संसर्ग वाढत राहिला असता, त्या मुवमेंट आपल्याला रिस्ट्रिक्ट करता येतात. आमचा अनुभव आहे की आज पूर्ण शहरभर मागचे 3 ते 4 आठवडे हॉटस्पॉट एरिया टेस्टिंग आपण करतोय, त्याच्यामध्ये काही बिल्डिंग अशा आढळल्यात की ज्याच्यामध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त सुद्धा एसिम्प्टोमॅटिक लोक पॉझिटिव्ह आढळलेले आहेत फक्त हॉटस्पॉट एरियातल्या टेस्टिंग. आणि त्यामुळं या टेस्टिंगचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. आपण फक्त रँडम टेस्टिंग करत नाही आहोत. रँडम टेस्टिंगमध्ये मार्केट एरियात जायचं आणि ॲट रँडम 100 लोकांचं टेस्टिंग करायचं, ते टेस्टिंग सुद्धा काही अंशी महत्वाचं असू शकेल, बट देन दॅट इज नॉट द पर्पज प्रेझेंटली. आज व्हायरसला आहे त्या ठिकाणी कंटेन करायचं झालं तर ते फक्त हॉटस्पॉट एरियातल्या टार्गेटेड टेस्टिंगच्या माध्यमातूनच करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं टेस्टिंगचं प्रमाण प्रचंड वाढवणं गरजेचं आहे. तुम्ही मध्ये काही बातम्या वाचल्या असतील की नवी मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग झाली, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईत राज्यात सगळ्यात जास्त टेस्टिंग. ही वस्तुस्थिती आहे, आपली 15 लाख लोकसंख्या आहे आणि आपण जवळपास 13 लाखापेक्षा टेस्टिंग ऑलरेडी क्रॉस केलेलं आहे. मागच्या 15 दिवसात आपण 1 लाख टेस्टिंग केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आरटीपीसीआर आणि अँटीजेन दोन्हीचं प्रमाण आहे. आरटीपीसीआरचं प्रमाण वाढावं यासाठी आपण आपल्या लॅबची क्षमता वृद्धी करतोय. लवकरच आपल्या लॅबची क्षमता 1 दिवसाला 5,000 टेस्टिंग एवढी होईल, त्यातून आपलं अजून आरटीपीसीआरचं टेस्टिंग वाढेल. माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की टेस्टिंगची बाब जी आहे याच्याबद्दल जे ॲप्रिहेन्शन मनात आहेत ते आपण दूर करणं गरजेचं आहे. कोविड हा काही लगेच जाईल असं दिसत नाही. आता 3ऱ्या लाटेची आपण चर्चा करतोय, पुढे काय होणार आहे कुणाला माहिती नाही. काही देशांमध्ये 4थी लाट ऑलरेडी सुरू आहे. या पार्श्वभूमीवरती आपल्याला आपली लाईफस्टाईल मॉडिफाय करणं हाच एक उपाय. आपली लाईफस्टाईल मॉडिफाय कशी करायची? कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर, मास्कचा वापर करणं, चेहऱ्याला स्पर्श न करणं, हात वारंवार धुणं, या गोष्टी आहेत. या गोष्टींचा अंगीकार म्हणजे ती आपली रिफ्लेक्स ॲक्शन बनणं गरजेचं आहे, नॉट इवन कॉन्शियस डिसिजन. रिफ्लेक्स ॲक्शन पद्धतीने आपण ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि दुसरी बाब, टेस्टिंगबाबत जी हेझिटन्सी आहे कृपया ती सोडून देणं गरजेचं आहे. वारंवार टेस्टिंग केल्याने पॉसिबिलिटी ही आहे की जेव्हा केव्हा एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आहे ती आयडेंटिफाय होईल, ती आयसोलेट होईल, ती रिकव्हर होईल, तिच्यापासून होणारा संसर्ग जो आहे तो रोखता येईल. ही जर प्रक्रिया निरंतर चालू ठेवली तर व्हायरसला आहे त्या ठिकाणी कंटेन करणं आपल्याला पॉसिबल होणार आहे आणि ही एकच मार्ग आहे ज्या माध्यमातून आपण 3ऱ्या लाट दूर करू शकतो. आणि 3री लाट जेवढी दूर होईल तेवढं 3ऱ्या लाटेपासून होणारं डॅमेज कमी राहणार आहे. म्हणजे एक उदाहरण, आता जुलै महिना सुरू आहे, जर 3ऱ्या लाटेचा पीक सप्टेंबर महिन्यात आला आणि जर 3ऱ्या लाटेचा पीक डिसेंबर महिन्यात आला तर डिसेंबर महिन्यात होणारं नुकसान जे असणार आहे ते सप्टेंबर महिन्यापेक्षा फार कमी असणार. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांचं हे कर्तव्य आहे की शक्य तेवढी 3री लाट दूरला करणं, जेणेकरून तोपर्यंत यंत्रणा पूर्ण प्रिपेअर होईल आणि तोपर्यंत व्हॅक्सिनेशनचं प्रमाण फार जास्त होईल, त्यातून होणारं जे काही व्हॅक्सिनपासून मिळणारं प्रोटेक्शन आहे ते लार्जर पॉप्युलेशनला मिळू शकेल.
त्यामुळे कृपया जेव्हा महानगरपालिकेचे डॉक्टर्स येतात किंवा इतर लोक येतात टेस्टिंगसाठी, कृपया त्यांना मदत करा, कॉपरेट करा. मी सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा आवाहन दिलेलं केलेलं आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. परंतु एक लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे, ही हेजिटन्सी जी टेस्टिंगच्या बाबतीतली आहे ती कृपया सोडावी आणि महानगरपालिकेला हा टार्गेटेड टेस्टिंगचा जो उपक्रम आहे हॉटस्पॉट एरियातला, याच्या बाबतीमध्ये मदतीची भूमिका स्वीकारावी. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.